डीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, विस्मरणात गेलेल्या रेसिपीजच्या सिरीजमधली आज आपण तिसरी रेसिपी पाहणार आहोत, आईच्या हातचं तेल तिखट. अगदी कमी साहित्यात होणारी आणि अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी अशी ही रेसिपी आहे. पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक जरूर करा. साहित्य पाहूया. साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक तुकडे करून, 2 लहान चमचे बेसन, मोहरी, लाल तिखट, हिंग, मीठ आणि तेल, या प्रमाणात साधारण 2 ते 3 माणसांचं तेल तिखट तयार होतं. आता गॅस लावून घेऊया व एका कडल्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घेऊया. तेल चांगलं कडकडीत तापलं आहे हे पाहण्यासाठी 2 ते 3 दाणे मोहरीचे घालूया. मोहरी तडतडली म्हणजे आपलं तेल गरम झालं आहे, जास्त मोहरी घालायची नाही आहे. या पदार्थाला तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे, कारण या उष्णतेतच आपलं डाळीचं पीठ शिजणार आहे. या तापलेल्या तेलात आपण चिमूटभर हिंग आणि आपला बारीक तुकडे केलेला लसूण घालून घेऊया. लसणाचे शक्यतो बारीक तुकडेच करावेत, किसून घेऊ नये, कारण हे तुकडे छान कुरकुरीत होतात आणि दाताखाली त्यांचा छान क्रंच येतो. अगदी 1 ते 2 मिनटं हा लसूण गॅसवर तेलात छान परतून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करून आपलं कडलं खाली उतरवून घेऊया. आता आपला गॅस बंद करून कडलं खाली उतरवून घेऊया आणि त्यात बेसन घालून घेऊया. बेसन घातल्यावर छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, नाहीतर बेसन खाली लागण्याची शक्यता असते. त्यानंतर तिखट आणि मीठ घालून छान व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण गॅस बंद का केला आहे तर आपलं तेल गरम होतं आणि शिवाय गॅस चालू असेल तर बेसन करपून जातं, म्हणून या स्टेजला कडलं खाली उतरवूनच घ्यायचं आहे. या तेलाच्या उष्णतेनेच बेसन छान खरपूस शिजतं. आता या सिरीजमधले डांगर आणि तांदळाची उकड या पदार्थांच्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देती आहे, नक्की चेक करा. आता परत गॅस लावून फक्त 2 ते 3 मिनिटांकरता आपलं हे मिश्रण छान खरपूस परतून घेऊया. छान खरपूस खमंग असं तेल तिखट तयार आहे, तुम्ही पाहू शकता. लसणाचे तुकडे पण छान खरपूस कुरकुरीत झाले आहेत. लसणाचे कुरकुरीत खमंग तुकडे असलेलं खरपूस चविष्ट असं तेल तिखट तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे तेल तिखट पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही चालून जातं. भाजी संपली की सुद्धा ही रेसिपी अगदी पटकन होण्यासारखी आहे. तर अशी ही छानशी, काहीशी विस्मरणात गेलेली परंतु तितकीच झटपट आणि कमी साहित्यात होणारी तेल तिखटाची रेसिपी कशी वाटली ते सांगा. रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा. भरभरून लाईक्स आले की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ करण्यास मैत्रिणींनो प्रोत्साहन मिळतं. कमेंट करत चला. अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते नक्की सांगा. डीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीज, होम डेकॉर किंवा आर्ट अँड क्राफ्टच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.